ज्या शिक्षण संस्थेचा इतिहास या ठिकाणी जयकुमारजींनी सांगितला अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि या जिल्ह्याच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान करणारे अशा प्रकारचे अनेक महनीय लोक हे ज्या शिक्षण संस्थेत शिकले त्या शिक्षण संस्थेला जमीन देण्यापासनं तर अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी उत्तम अशी शिक्षणाची व्यवस्था करण्यापर्यंत रावल परिवाराने दिलेलं कॉन्ट्रीब्युशन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आज त्यास कॉन्ट्रीब्युशनचा एक भाग म्हणून आपलं जे शेतकी विद्यालय आहे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे याची नवीन बिल्डिंग आणि मल्टीपर्पज दुसरी बिल्डिंग अशा दोन्हीचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलं आहे खरं म्हणजे हे नवीन सरकार आल्यानंतर आमचा प्रयत्न हा असणार आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी देखील आम्हाला हाच आदेश दिला आहे की आपल्या ॲग्रीकल्चर कॉलेजमधले शिकवण्याचे जे काही कोर्सेस आहेत हे कोर्सेस थोडे बदलले पाहिजेत त्याच्यामध्ये अधिक आधुनिकता आली पाहिजे त्याच्यामध्ये अधिक शाश्वतता आली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे ते संशोधन आमच्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे आणि जास्तीत जास्त जैविक शेती कशी करता येईल खतांचा वापर कमीत कमी करून उत्पादकता कशी वाढवता येईल जास्तीत जास्त आपल्याला यांत्रिकीचा वापर कसा करता येईल आपल्या लोकांना ट्रेनिंग कसं देता येईल अशा अनेक गोष्टी या ॲग्रिकल्चर कॉलेजेसमध्ये शिकवल्या गेल्या पाहिजे त्यामुळे आमचं नवीन सरकारचं धोरण असणार आहे की ॲग्रिकल्चर कॉलेजेसमधलं जे सिलेबस आहे ते सिलेबस हे आता आधुनिक शेतीकडे आणि शाश्वत शेतीकडे आपल्याला कसं नेता येईल त्या संदर्भातला प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्याच प्रकारचं एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचं हे महाविद्यालय या ठिकाणी आपण चालवतात